मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साईबन। साईबन मध्ये झालीय हुरडा महोत्सवाला सुरुवात, याचबरोबर बोटिंग, नक्षत्रवन, सनसेट पॉइंट, रेन डान्स, झिपलाईन, उंटगाडी, पॅराग्लायडिंग, पपेट शो, अलीबाबाची गुफा, अंतराळाची सफर आणि पिकनिकसाठी एकदा अवश्य भेट द्या साईबन। 91-12-28-82-22 आणि 90-96-63-68। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन अहमदनगर येथील CSRD महाविद्यालयामध्ये करण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन लीड बँकेचे मॅनेजर वालावलकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, खादी ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, व्यवस्थापक श्रीधर वीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं, तर उद्घाटनानंतर अधिकारी वर्गानं उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या योजनेची सविस्तर माहिती वीर व्यवस्थापक यांनी देऊन उपस्थित अर्जदारांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली। लोकसंख्येपुढे जे प्रॉब्लेम आहेत बेरोजगारीचे, त्याच्यामध्ये रोजगार हा एक फॅक्टर आहे, बाकीचे पण फॅक्टर्स आहेत, आणि त्यानंतर तरुण वर्गापुढे जर वेगवेगळे त्यांच्यामध्ये म्हणजे असंतोष काय त्याचे भरपूर फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये रोजगार हा एक फॅक्टर आहे। म्हणजे आपण काय करतोय असा वेगवेगळा विचार करतोय, रोजगार हा सेपरेट विचार करा तुम्ही, रोजगार आणि बेरोजगारी, पण त्याच्यामध्ये असा जर एकत्रित विचार केला तर आपल्या समोरचे पिक्चर तयार होईल की एक्झॅक्ट हे काय आहे। राज्य शासनाने तुमच्यासाठी उघडा करून दिलेला आहे, तर उद्योजक म्हणजे काय तुम्हाला आतापर्यंत सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही सगळे तुमचे ऍप्लिकेशन काढा, तुमचा व्यवसाय निवडणार, तुमची जी जिकडे तुमची हातोटी आहे, जिकडे तुमचं कौशल्य आहे, त्या विभागात तुम्ही तुमचा उद्योग सुरू करणार आहात। तर याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही रोजगार निर्मिती करणार, तुम्ही आता नोकरी मागणारे नाही तर तुम्ही नोकरी देणारे असणार आहात, बरोबर। आज आपल्या देशाची लोकसंख्या आहे आणि त्या प्रमाणात नोकऱ्यांचा पुरवठा होत नाही आहे, तर ही जबाबदारी थोडक्यात तुमच्यावरती पडणार आहे। तर उद्योगधंदा तुम्हाला करायचा आहे, तो यशस्वी करायचा आहे, जवळजवळ 60-65 जण इकडे आता जमा आहेत, महिला वर्ग पण आहे इकडे, तर तुमच्यातले 25% लोक तरी यशस्वी झाले या ह्याच्या सरकारच्या धोरणाप्रमाणे जो आपला स्कीम आणलेली आहे त्याच्यात जर तुम्ही 25% तरी तुमचा हातभार लावला तर आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, पर्यायाने आपल्या राज्याचा आणि शेवटी आपल्या देशाचा विकास होणार। सर्वात महत्वाचं असं आहे की आपल्याला या योजनेअंतर्गत नवीन उद्योग घटकासाठी लोन आणि कर्ज घेता येते, हा महत्वाचा मुद्दा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या वयाची जी अट आहे ती 45 वर्ष जनरल कॅटेगरीतल्या लोकांसाठी, SC ST महिला अपंग उमेदवार असतील तर यांना 5 वर्ष क्षितिक्षम, म्हणजे त्यांना 50 वर्षापर्यंत सुद्धा अर्ज करता येतो। यासाठी दुसरी शैक्षणिक पात्रता जी आहे, आपल्याला जे शिक्षण आहे तर 10 लाखापर्यंत जर प्रोजेक्ट तुमचा असेल तर त्याला 7वीपर्यंत शिक्षण असलं तरी चालेल। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धर्तीवर उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे। जास्तीत जास्त बेरोजगारांना फायदा व्हावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्रानं या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा चांगला कार्यक्रम असून उद्योगासाठी यातून कर्ज मिळणार आहे। जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश असून पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी केलं। यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी जिवडे तात्यासाहेब, उद्योग निरीक्षक विकास कुलकर्णी, ईश्वर लोहार, तेजमल बनस्वाल, बाळासाहेब मुंढे, निलेश झरकर आदींनी कार्यक्रमांचं नियोजन केलं।
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुण हजर होते. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.